आपण गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी यांच्याकडे जातोय. गणेश, तुझ्याकडे काय विशेष माहिती आहे, कोणत्या परिसरापर्यंत तू पोहोचू शकलायस, काय दृश्य तिथली आहेत? ज्ञानदा, मी राम मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आहे आणि आपल्याकडे एक्सक्लुसिव्ह माहिती अशी आहे की आज नेमकं मोदी कोणतं पूजन करणार आहेत आणि कमल नयन संदर्भात जे तर्कवितर्क लावले गेले होते त्याचं खरं कारण काय आणि त्याची विधी काय होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदी आज एक विशेष पूजन करणार आहेत, ते आहे जटायू पूजन. सीतेमातेसाठी जटायूनं आपलं बलिदान दिलं होतं आणि ह्या राम मंदिरासाठी कार सेवकांनी आपलं बलिदान दिलं आणि त्या कार सेवकांना आदरांजली म्हणून किंवा त्यांच्या शांतीसाठी, कारण त्यांचं हे स्वप्न होतं, त्यामुळं जटायू पूजन करून जटायूला कार सेवकांचं प्रतीक या मंदिर परिसरात ठेवलं जाणार आहे आणि यामुळं या परिसरामध्ये मोदी जटायू पूजन अधिक करतील आणि राम मंदिर सोहळा ज्यावेळेस पूजन होईल त्या विधीमध्ये राम मंदिर मध्ये ते विधी करतील. दुसरं कारण, दुसरं महत्वाचा मुद्दा समोर असा आहे की आज जो मुहूर्त आहे शुभमुहूर्त, त्या शुभमुहूर्तावरती मोदी यांच्या समक्ष किंवा त्यांच्या उपस्थितीमध्येच कमल नयन प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे बनवले जातील. आता हा विधीचा भाग असतो, जेव्हा जन्मसोहळा होतो जन्मसोहळ्यामध्ये लहान मूल पहिले आपले डोळे उघडतो आणि मग या विधीमध्ये देखील प्रभू श्री रामाची कमल नयन अर्धवट सोडले गेले होते कारण त्या शुभमुहूर्तावरती त्यांना कमल नयनावरती काम करायचे आहेत. म्हणून पहिलं पूजन झाल्यानंतर यजमान डॉक्टर अनिल मिश्रा, उषा मिश्रा आणि मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते एक विधी केली जाईल ज्यामध्ये त्यांच्या कमल नयनांवरती काम करून त्यांचे डोळे उघडले जातील आणि नंतर प्रभू श्री रामाच्या मूर्तीला आरसा दाखवला जाईल. म्हणून हा विधीचा भाग आहे आणि आपण प्राणप्रतिष्ठा केव्हा म्हणतो, कारण मूर्तीच्या प्रत्येक अवयवामध्ये प्राण ओतले जातात आणि तीच विधी कमल नयन सोबतही होणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकूण तीन मूर्ती बनवल्या गेल्या होत्या राम मंदिर परिसरामध्ये. एक अरुण योगीराज यांनी बनवली होती आणि दुसरे दोन कलाकार होते, मूर्तिकार होते. तर ह्या तिन्ही मूर्ती मंदिर परिसरातच राहणार आहेत. अरुण योगीराजांची मूर्ती गर्भगृहामध्ये त्यांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दोन इतर ज्या मूर्त्या बनवल्या गेल्या आहेत त्यांना देखील राम मंदिर परिसरामध्येच किंवा मंदिरामध्येच ठेवलं जाईल, त्यांचंही पूजन आज होईल. म्हणून ह्या महत्वाच्या बाबी आहेत, जटायू पूजन, कमल नयनची विधी आणि मूर्ती, तिन्ही मूर्ती मंदिर परिसरातच ठेवल्या जाणार आहेत. नानादा, अगदी बरोबर आहे. रामरक्षेमध्ये खूप सुंदर वर्णन प्रभू श्रीराम कसे आहेत त्याबद्दल करण्यात आलंय. असं म्हटलं गेलं रामरक्षेमध्ये की ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीव लोचनम, कमल नेत्रांप्रमाणे, कमल पाकळ्यांप्रमाणे त्यांचे नेत्र आहेत. आणि ते नेत्र कसे आहेत तर नुकतंच कमल पुष्प उमलतं त्या कमल पुष्पांच्या पाकळ्यांशी स्पर्धा करणारे प्रभू श्रीराम यांचे नेत्र आहेत. ते सुकुमार होते, ते मर्यादा पुरुषोत्तम होते आणि त्यामुळे अर्थातच त्यांची मूर्ती तितकी तेजस्वी असणं हे खूप जास्त भक्तिभावाच्या दृष्टीनं प्रत्येक रामभक्तासाठी महत्त्वाचं होतं. ती मूर्ती घडवण्याचं सौभाग्य मिळालं, सद्भाग्य मिळालं ते म्हणजे अरुण योगीराज यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.